कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने 2005 में जिनका घर तोड़कर रास्ते चौड़े किए थे उन्हें आज 15 साल बाद भी उचित मुबदला नहीं मिला है। आइए जानते हैं प्रकल्प बाधितों से क्या है उनका कहना। आज तो उपोषण जे है माझे मित्र आणि माझे ब्लॉकचे अध्यक्ष शकील खान आणि इथले सगळे रहिवासी त्यांनी जे हे उपोषण केले हे 2005 पत्री पुल ते दुर्गाडी जे रस्ता रुंदीकरण झालं महानगरपालिकेच्या विकासासाठी रस्ते हा खूप महत्त्वाचा विषय असतो। ज्या महानगरपालिकेत रस्ता रुंदीकरण होता त्या महानगरपालिकेचा विकास झपाट्याने होतो आणि ह्या नागरिकांनी स्वखुशीनी स्वतःहून पुढे येऊन ह्या रस्त्यासाठी स्वतःची घरं महापालिकेला तोडून दिली। महापालिकेने त्यांना आश्वासन दिलं 2005 साली की तुमच्या जे दुर्गाडी ते पत्रीपूल या रस्त्यांमध्ये बाधित झालेल्यांना न्याय मिळेल त्यांना लवकरात लवकर घरं मिळतील असं असताना ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यांनी ह्या महानगरपालिकेसाठी जवळपास 1,500 करोड रुपयाचा निधी BSUP साठी दिला। याच्यामध्ये उद्देश हाच होता की डेव्हलपमेंटमध्ये ज्या ज्या लोकांची घरं जातील जी लोकं बाधित होतील अशा लोकांना किंवा झोपडपट्टीमध्ये जी राहणार आहे झोपडपट्टी मुक्त शहर हो यासाठी या उद्देशाने हा निधी दिला होता। पण गेल्या 15 वर्षापासून महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या लोकांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। गेली 15 वर्ष सतत इथली लोकं आम्हाला घरं मिळावीत यासाठी सतत उपोषण आंदोलन करत आहे पण अजूनही प्रशासनाला जाग येत नाही। त्याच्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून माझे इथे मित्र आता कैलास शिंदे हे देखील सभागृहात होते माझ्याबरोबर मी विरोधी पक्ष नेता होतो सभागृहात असताना हा विषय आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून घेतला होता। मात्र त्यावेळेस देखील तत्कालीन आयुक्तांनी सांगितलं होतं की आम्ही लोकांना घरं देऊ पण अजूनही या लोकांना घरं दिली नाही आणि यांना अलॉटमेंट झाली आहे आम्ही काय त्यांना जबरदस्तीने महापालिकेकडे घरं मागत नाही। महापालिकेने सर्वे करून यांना अलॉटमेंट दिली असताना अलॉटमेंट न झाल्यानंतरही यांना जर घरं देत नसतील तर याच्यासारखी दुसरी शोकांतिका नाही। आज ह्या ज्या BSUP च्या बिल्डिंग आहे त्याची अवस्था बघा जाऊन त्यातल्या फक्त कॉन्क्रीट चोरू शकत नाही म्हणून ते शिल्लक आहे बाकी या त्या बिल्डिंगमध्ये कडी कोंडा अक्षरशः लिफ्ट मोटर काही राहिलं नाही। म्हणजे ह्या हे जे महापालिकेच्या नागरिकांच्या करांमधून जो पैसा होतो त्याच्यामधून जे डेव्हलपमेंट होते त्या लोकांच्या पण पैशाची फसवणूक महापालिका करत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आज साखळी उपोषण आहे याच्यानंतरही जर घरं मिळाली नाहीत तर या सर्व लोकांना घेऊन आम्ही या बिल्डिंगमध्ये ज्यांना ज्यांना अलॉटमेंट झाले या बिल्डिंगमध्ये घुसणार आणि काँग्रेस पक्षातर्फे आणि इतर सर ज्या पक्षांनी आम्हाला आमची महाविकास आघाडी आहे आमच्या शिवसेनेनं आमच्याबरोबर आहे RPI आमच्याबरोबर आहे सर्व पक्षांच्या मदतीने आम्ही या सर्व लोकांना घेऊन या बिल्डिंगमध्ये घुसणार आणि त्यांना घरं मिळवून देणार। आज मी साखळी उपोषणाला बसलो आहे याच्या बसण्याचं मागचं कारण आहे की 2005 आणि 2010 जो रस्ता रुंदीकरण झाला आपला गोविंदवाडी बायपासचा ते 15 वर्ष झाले त्यांना अलॉटमेंट दिलं आहे पण आत्तापर्यंत त्यांना घर दिले नाही। त्याच्यामध्ये फक्त त्यांना फ्लॅट नंबर टाकायचा आहे चाबी द्यायचा आहे त्याच्यासाठी कमिशनरला 15 वर्ष लागतात ते तर बेजबाबदार कमिशनरला पहिल्या सर्वात पहिले त्यांची खुर्ची खाली करायला पाहिजे त्यांनी आणि हे उपोषण काय मार्ग निघणार नाही तर मी 15 ऑगस्ट अगोदर जे घर तिथे होते आम्ही तिथे घर बांधणार। कोणार्क अपना शहर अपनी बातें।